संघ कॅप्टन उज्ज्वल याने दोन्ही कंप्लीट टीम आहेत आणि जेव्हा जेव्हा या दोन संघामध्ये मॅच आपण बघितल्या तेव्हा तेव्हा नेहमी संघर्ष बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळाला. क्या बात आहे, स्वराज्य चषक प्रथम पारदर्शिक असणार आहे 2 लाख, दुसरं पारदर्शिक 1 लाख आणि तिसरं पारदर्शिक 50,000 आणि ज्या ट्रॉफीज असणार आहे त्या आकर्षक ट्रॉफीज असणार आहे आणि इतर बक्षिसांची लयलूट असणार आहे आणि मॅन ऑफ द सिरीज बाईक असणार आहे आणि स्पर्धा जी खेळली जाईल ती म्हणजे 20 जानेवारी ते 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस त्या दिवशी स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. वळूया आपण खेळाकडे. हा चेंडू बेमार चेंडू आहे, खराब चेंडू आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे ठाणे विरुद्ध पालघर, ठाणे विरुद्ध पालघर हे एक जबरदस्त मॅच होईल. सिराजचं लक्ष लगेच माझ्याकडे जात आहे कारण पालघर संघामध्ये माझी वर्णी लागते की काय. सिराजचं लक्ष इकडे आहे कारण ठाणे विरुद्ध पालघर अशी मॅच होईल. हा चेंडू मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केले, कमबॅक करतोय कारण पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू होता, बीमर चेंडू होता, फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशानं चेंडू हाताळला होता, फ्रीचा फायदा उचलता आलेला नाहीये. धावसंख्या मात्र थांबलेली आहे, धावसंख्या 1. सूरज खेणी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल लॉंग रनअप. यावेळेला मात्र उंची दिलेला चेंडू थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडू पंच करण्याचा प्रयत्न केला होता. सूरज केनेकडे क्षमता आहे, सूरज केने प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतोय, व्हेरिएशन बघायला मिळतोय. चेंडूचा वेग कमी असतो, कधी हा चेंडू जर बघितला अतिशय वेगात हाताळला होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्सही बघायला मिळाला आणि सरळ चेंडूने वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. सूरज मार्गस्थ होईल राईट आर्म. यावर मात्र स्विचिटचा फटका, चेंडू जाईल स्क्वेअरिस थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे चौकार.
हिरो ऑफ द मॅच केतन पाटील, 16 चेंडू मध्ये 45 धावा, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार केतन पाटील. आपण यायचा मुख्य व्यासपीठावर. तर नक्कीच कृपेश देवळीकर याच्या शुभ हस्ते या ठिकाणी केतन पाटील याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार प्रदान केला जाईल. काय मॅच रंगली आहे, कारण गोरसे बी सारखा एक बलाढ्य संघ मात्र पराभूत झाला या मॅच मध्ये. एक मेजर अपसेट नक्कीच क्रीडा रसिकांसाठी असेल, कारण एका क्षणाला वाटलं होतं की गोरसाई बी हा सामना सहज जिंकेल, परंतु क्रिकेट आहे, कधी काही होईल याचा नेम नाही मित्रांनो, कारण अनिश्चितता ठासून भरली आहे या क्रिकेटमध्ये. वेल प्लेड केतन, तब्बल 16 चेंडू आणि 45 धावा, वन मॅन आर्मीचा रोल या ठिकाणी अदा केलाय. केतन थांबायचं आहे. केतन, गोरसाई बी एक बलाढ्य संघ, मोठा संघ, त्या संघाविरुद्ध 16 चेंडू मध्ये 45 धावा, कसं वाटतं एकंदरीत? सीझनची पहिलीच टुर्नामेंट आहे आणि बॅटला बॉल चांगला लागतो तर बरं वाटतं खूप. तर केतन, नक्कीच तुला मी एक प्रश्न विचारन, गोरसे बी सारखा एक मोठा संघ आहे, या संघाविरुद्ध जेव्हा एखादा संघ खेळतो ना कुठेतरी आत्मविश्वास कमी होतो, पण तुमची बॉडी लँग्वेज अफलातून वाटली, सर्वांना इम्प्रेस केलं तुमच्या संघानं, कारण प्रत्येक क्रीडारसिक तुमच्या बाजूने इथं टाया वाजवत होता, इवन या व्यासपीठावर देखील. तर एकंदरीत कशा प्रकारे तू तुमच्या संघातील खेळाडूंना ऊर्जा दिली आणि तुमच्या खेळाडूंना आत्मविश्वास दिला? सर, हा क्रिकेटचा खेळ आहे सर, त्यांना मी सांगितलं आपण जर व्यवस्थित खेळलो आपण त्यांना टार्गेट देऊ, आणि नेहमी आमचे फ्रेंडशिपच मॅच होतं तेव्हा मला भावेश पवारचा एकटा हरवतो. तर नक्कीच आज भावेश पवारची अनुपस्थिती आणि केतन पाटीलने केलेल्या 45 धावा या कुठेतरी गोरसे बी संघाला पराभूत करून दिलंय. वेल प्लेड केतन, तुला बेस्ट ऑफ लक असेल नेक्स्ट टुर्नामेंटसाठी आणि आपल्या या स्पर्धेसाठी. तर नक्कीच मी देखील जाहीर करतोय, आजच्या दिवसामध्ये अंतिम विजेता संघ ठरला आहे तो आईदेवी वडुनवघर संघ, आणि मी देखील इथे थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.